त्यावेळी आपण डायरी ठेवायचो ना. नाही नाही तुम्ही डायरी ठेवायचे, पण हा नंबर कसा काय तुमच्याकडे? बघा पोलीस आहात, पण आता मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मुलांपेक्षा पप्पांवर ओरडते काय काय मान्य आरोप नाही. पोलीस खरं बोलतात. असाइनमेंट करता करता आमची एकमेकांची ओळख झाली. त्या दरम्यान हे सोडायला यायचे तुम्हाला? नाही सोडायला नाही यायचे, असाइनमेंट करायला यायचे घरी. कुठे? तुमच्याच घरी? हो. घरात घुसले होते तुम्ही? आपण खूप स्लो आहात. वेळेवर जात नाही म्हटल्यावर आता जी नजर होती ना. नवरात्र उत्सव मध्ये साधारणतः तुमचा कसा काय दिनक्रम असतो? आम्हाला 9 दिवस 9 साड्या नेसायला मिळतात. महिलांसाठी म्हणाल तर आजचं नवरात्र सुरू होतीये, हा महिलांसाठी खरंच खूप पर्वणीचे दिवस असतात ते 9 दिवस, कारण ते त्यांचे दिवस असतात. घरी कोण कोण? मी और मेरे जो फ्रेंड्स हैं. अच्छा, मैं तुम्ही नोकरीसाठी इथे आला? हां. बालपण कुठे गेलं? दावणगेरे. गावं गेलं नाही, मी हिंदी बोलता ते हिंदीत बोला. माझं तरी हिंदी बिघडेल नाही, तर तुमचं तरी मराठी सुधारेल. माझे मिस्टर जळगावहून ग्रॅज्युएट होऊन इथे नोकरीसाठी आले मुंबईला. तसं आमचं जमलं. तसं कसं जमेल ते नोकरीसाठी? तशी ओळख झाली. ओळख झाली ना. म्हणजे ह्याला काय म्हणतात, लव्ह मॅरेज? की लव्ह मॅरेज. मग ह्याला एवढं थोडक्यात सांगितलं. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, विकासरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. 8 जणींपैकी किती जणी अंतिम खेळात दाखल होणार बघूया. खेळ त्या समोर असलेल्या रिंग मध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. प्रत्येकीला 3 संधी. कबड्डी खेळायचा? व्हेरी गुड. मग काय कबड्डी खेळता खेळता त्यांनी मला विचारलं, म्हणजे मला सांगा जनरली कबड्डी खेळतात? मी आतापर्यंत जो काही खेळ बघितलाय त्याच्यामध्ये कबड्डी 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 असं. तर तुमचं नाव काय होतं? सुचिता. होय ना, मग त्यांनी असं विचारलं का तुम्हाला खेळता खेळता? मी काय म्हणतो तुला इकडे ऐकणार. महानगरपालिका सफाई कामगारांची ही वसाहत, या ठिकाणी आजचा हा भाग संपन्न होणार आहे. आणि मग तुम्ही इथे कशा आला? लव्ह मॅरेज. तुमचं कुठल्या स्टेशन वर झालं? पहिले अरेंज केलं, नंतर लव्ह मॅरेज केलं. ते नेमकं काय असतं मला समजावून सांगा, भाबड्या जीवाला नाही कळत. हे जे काय झालं ते किती वर्षापूर्वी झालं? 6. झालं ना? काय ते माहिती आहे ना तुम्हाला काय झालं? आम्ही गोंधळलोय, तुम्हाला कळलंय. बरं, मग घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे आणि नवरा बायको आणि एक मुलगा. नवरा बायको? काय मला हार्ट अटॅक येईल ना. मी आणि माझा नवरा आणि माझा माऊली. काय उखाणा वगैरे घेताय? भर पावसामध्ये पडलं छान ऊन, आदेश रावांचं नाव घेते. अरे आदेश रावांच्या उपस्थिती असं म्हणायचंय. काय मैत्रिणी आहात तुम्ही? आज आपण जे जे हॉस्पिटल मुंबईतलं जे आहे त्या ठिकाणी आलेले आहोत आणि तिथल्या ज्या परिचारिका आहेत त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. घरची सगळी कामं ते करतात की नाही? दोघे सेमच करतो. म्हणजे एकाने भात ठेवला तर दुसरा उतरवतो? नाही, मी जेवण केलं तर मग ते भांडी घासतील ना. जे जे रुग्णालय या ठिकाणी आजचा हा खेळ रंगतो आहे, नाव सांगा. मंजुश्री वंदे. काय करता आपण? मी परिचारिका म्हणून. किती वर्ष? 34 वर्ष झाले जे जे मध्ये मला. मग राहायला कुठे तुम्ही? वाशी, नवी मुंबई. वाशी, तिथून इथे येता. घरी कोण कोण आहे? मिस्टर, मी, माझा मुलगा आणि सून. सून पण आहे का? मग आता तुम्ही जाता तेव्हा सगळं गरम गरम करून ठेवते? नाही, ती जॉब करते त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन तिच्यासाठीच करावं लागतं. सूनबाई जर ऐकत असतील कार्यक्रम तर माझी या नवरात्र विशेष भागात प्रार्थना आहे, सासूबाई येतील तेव्हा कधीतरी गरम करून ठेवा. भांडी नाही, जेवण द्या. नाव सांगा. शीला संजय चौपाने. काय करता आपण? मी परिचारिका. परिचारिका आहे सर. नाव सांगा. रुचिता रोहिदास पाटील. काय करता आपण? परिचारिका. किती वर्ष झाली? 13 वर्ष. 13 वर्ष. घरी कोण कोण आहे? मिस्टर, मुलगा आणि मी. काय करतात मिस्टर? बेस्ट मध्ये कंडक्टर आहे. नाव सांगा. श्रीमती श्रावणी प्रशांत कदम. बरं, कुठे राहता तुम्ही? वरळी. वरळीला कुठे? जांभोरी मैदान. मैदानात? नाही, बिडीडीचा. बिडीडीचा. उखाणा वगैरे काय घेणार? पैठणीच्या पदरावरती असते मोराची नक्षी,
पैठणीच्या पदरावरती असते मोराची नक्षी. प्रशांतचे नाव घेते आज होम मिनिस्टरच्या दिवशी. सौ अपर्णा अजय राणे. तुम्ही राहायला कुठे? नेरूळ. नेरूळला. बोला. मी सौ अर्चना तुषार उबाळे, चेंबूरला राहते. घरी कोण कोण आहे? मी, मिस्टर, मुलगी आणि आई. काय करतात मिस्टर? ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. नाव सांगा. सौ नीलम चिंतामणी शिरतुडे. बरं, तुम्ही कुठे राहता? डोंबिवली. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि दोन मुलं. बरं, काय करतात मिस्टर? ब्रदर आहेत जे जे हॉस्पिटलमध्येच. पण तुम्ही दोघे इकडेच नोकरी करत होता? नाही, ट्रेनिंगला होतो, नंतर जॉब लागलो इकडे. ट्रेनिंगला होते. हो. आणि मग पुढे ते कुठे राहायचे? ते आम्ही हॉस्टेलवरच होतो, पण ते सिनियर आहेत माझे. अच्छा अच्छा. मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हा. हा, बापरे. तुमचं डिपार्टमेंट कुठलं इथे? ऑफिस सर्व्हिसेस. अच्छा, म्हणजे काय असतं त्याच्यात? म्हणजे आम्ही लोकांना पगार देतो. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात या. मला वाटे माझा ऋषिकेश जवळ हवा. गुलाबी रंग हा खूप रोमॅन्टिक आहे असं म्हणतात, पण अशा वातावरणामध्ये ऋषिकेश जवळ हवा. अहो कामाची काय सुद्धा काळजी करू नका तुम्ही. लग्नाची सगळी तयारी शीतल करेल की पुढे होऊन, आणि तुम्ही तिला बिंदास काम सांगा. आणि तुझा आवाज ऐकला ना की असं वाटत माझ्या शेजारीच बसलीस तू. माझा आवाज जरी ना आला तरी मी तिथच आहे, तुमच्या शेजारी एकदम जवळ. असं काहीतरी ऐकलं ना की बळ येत अंगात. काम काय तर तसं आहे म्हणून तर बोलवलंय ना, नाहीतर त्यांना काय हौस आली वे इथल्या कामाचं मी बघते काय तर. पण म्हणून तू लई येळ करू नकोस म्हणजे झालं. आपण आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईजला दरवर्षी सणासुदीसाठी बोनस जाहीर करतो. मी काही कागदपत्र तयार केली आहेत, म्हणजे तुझे परमिशन लागेल ना याला. हॅलो एव्हरीवन, आलात सगळे? आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राधिका वहिनींनी आता ऑफिसमध्ये परत न यायचा निर्णय घेतला. तर आज मी जी महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे ती. गुड मॉर्निंग. मी आता ऑफिस जॉईन करते. सर, पुढच्या 24 तासात आपण स्वतःहून एकमेकांना भेटायचं नाही आणि एकमेकांशी संपर्कही साधायचा नाही. त्यांना काय होईल? पण इतकं ठरवू नाही आणि तसं वागू नाही. जर आपण एकमेकांसमोर आलो तर सर तुम्हाला मान्य करावंच लागेल कि मला जे तुमच्याविषयी वाटतं तेच तुम्हालाही वाटतं. आणि आपण 24 तासात एकमेकांच्या समोर नाही आलं तर? सर, मी बँगलोरला जायला तयार आहे सर. ढोल ताशा खैताळ वाजवून लोकांनी युवराजांची मिरवणूक काढली आहे. आता आमचा जीव भांड्यात पडला. आमचाही आता पन्हाळ्यावरही युवराजांचं जल्लोषात स्वागत व्हावं. तिथेही त्यांचं स्वागत जल्लोषातच होणार. गडावर एकदम सुखसुखाट दिसतोय. मामासाहेब, तुम्ही वर्दी दिली होती ना? तर तर वर्दी दिली होती की, आणि तिकडनं महाराजांचा बी निरूप आलाच असेल की. मला तुम्हाला एक सांगायचं होतं. काय? ते दिवशी मी तुमचे बांगडी संपलाय पैसे. मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. कुठली? तिला तर आणि माझ्याकडे बांगड्या दिल्या होत्या तुला द्यायला.
कोण आहे?